नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आता आपण पाहतो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनचा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे। हा याच्यामध्ये खूप सारे असे क्वेश्चन्स आहेत की जे खरंच एक्झामला येऊ शकतात। जसे की क्वेश्चन नंबर 1A आहे, चूज दी करेक्ट ऑल्टरनेटिव्स अँड रिराईट दी स्टेटमेंट। सो 1 kW इज इक्वल 1 kW पर अवर इज इक्वल टू, त्याचा आन्सर तुम्हाला निवडायचा आहे। हे तुम्हाला जे ग्रीन बॉक्स आहे फोर्थ चॅप्टर, सॉरी ग्रीन नाही, ब्ल्यू बॉक्स जो आहे तुम्हाला फोर्थ चॅप्टरमध्ये, त्याच्यामध्ये याचा आन्सर तुम्हाला बघायला मिळेल। ओके, सो नॉन मेटल दॅट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, तर याचं करेक्ट आन्सर आहे ग्रेफाइट। मी आन्सर्स नाही सांगत आहे कारण माझ्या मते लाईव सेशनमध्ये बरेच जण म्हटले होते की पेपर त्यांना सॉल्व करायचा आहे, सो त्याच्यामुळे मी तुम्हाला हा पेपर देते आहे। आन्सर्स तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी आफ्टर 12 AM, ओके 12 नंतर तुम्हाला मी टेलिग्रामवरती अपलोड करून देईन आन्सर्स। सो तुम्ही तिथून चेकआउट करू शकता, टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये बघायला मिळेल। सो बेसिकली असे हे 5 MCQs आहेत, MCQs खूप इम्पॉर्टंट आहेत। मी ऑलरेडी MCQsचे 2 सेशन घेतले ज्याच्यामध्ये आपण 100+ MCQs केले असतील पूर्ण सिलॅबसचे। सो आय होप की तुम्ही ते दोन्ही सेशन्स अटेंड केले आहेत। त्यासोबतच मी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्ससुद्धा तुम्हाला सांगितलेले होते आणि ते पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचा व्हिडिओ पण तुम्ही अटेंड केला पाहिला असेल। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1B। त्यासोबतच तुम्हाला क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 वगैरेला किती वेळ द्यायचा आहे, किती वेळेमध्ये हे पूर्ण करायचं आहे, यासाठी मी टाईम मॅनेजमेंटचा व्हिडिओ पण अपलोड केला आहे। सो हे सगळे व्हिडिओज नक्की पहा जेणेकरून तुम्हाला उद्या कोणताही त्रास होणार नाही पेपर कम्प्लीट करण्यामध्ये। सो पहिला आहे फाइंड द ऑड मॅन आउट। आता हा जो क्वेश्चन नंबर 1B आहे, आन्सर द फॉलोविंग, या ठिकाणी तुम्हाला एकूण 5 क्वेश्चन असतात। मग ते या टाईपमध्ये असू शकतात की कोरिलेशन कम्प्लीट करा, राईट रॉंग लिहा, ऑड मॅन आउट ओळखा, मॅच दी कॉलम्स करा, किंवा आयुपॅक नेम लिहा वगैरे, असेच क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स येत नाहीत, हाच पॅटर्न आहे किंवा हेच फॉर्म्स आहेत क्वेश्चन्सचे। नेक्स्ट आहेत क्वेश्चन नंबर 2A। 2A तुम्हाला सगळ्यांना रिझन्स लिहायचे आहेत, इम्पॉर्टंट रिझन्स मी इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत। हेही सांगितले आहे की याच्यामध्ये 1 फिजिक्स आणि 1 KMचं रिझन येतं आणि 1 जे आहे ते कोणतंही येऊ शकतं, तुम्हाला त्याचंही यामध्ये कोणतेही 2 सॉल्व करायचे आहेत। सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे टंगस्टनची वायर आपण इलेक्ट्रिक बल्बमध्ये वापरतो, का वापरतो, कारण त्याचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे। हे रिझन तुम्ही बऱ्याचदा पाहिलेलं असेल आणि हे रिझन की खूप इम्पॉर्टंट आहे। सो हे तुम्हाला 4 गुणांसाठी आहे, प्रत्येक रिझन 2 गुणांसाठी आहे। सो तुम्हाला हे साधारणतः 2 ते 4 पॉईंट्स लिहायचे आहेत। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2B। यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स येतात, न्यूमेरिकल्स नाही सोडवायचे तर तुम्ही सोडू शकता, पण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे न्यूमेरिकल्स मात्र अजिबात सोडू नका कारण ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप एकच फॉर्म्युल्यावरती सगळे न्यूमेरिकल्स सॉल्व होतात। ओके, सो हे न्यूमेरिकल्स तुम्ही जर त्यात आले तर नक्कीच करू शकता। तसं या ठिकाणी तुम्हाला 5 पैकी कोणतेही 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन 2 गुणांसाठी आहे। सो तुम्ही जरी न्यूमेरिकल पूर्णतः सोडलेत तरी काही फरक पडणार नाही या क्वेश्चनमध्ये। नेक्स्ट तुम्हाला असे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स खूप येऊ शकतात कारण तुमचा पेपर हा ॲक्टिव्हिटी शीटच्या फॉर्ममध्ये येतो। सो त्याच्यामुळे तुम्हाला असे क्वेश्चन्स येऊ शकतात, जसं की या ठिकाणी रेनबो फॉर्मेशन वगैरे आहे तर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स दिलेले आहेत। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोविंग। आता या ठिकाणी तुम्हाला 8 पैकी कोणतेही 5 सोडवायचे असतात। अगेन याच्यामध्ये पण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्सच खूप सारे असतात। लाईक या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन 1 बघू शकता, याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स जे आहेत तर ते दिलेले आहेत। शक्यतो असे क्वेश्चन सॉल्व करा कारण इथे पहिल्याचा आन्सर लिहिलं की बरोबर, दुसऱ्याचं बरोबर, तिसऱ्याचं बरोबर, आणि 3 पैकी 3 मार्क याच्यामध्ये मिळू शकतात। सो खूप मोठा आन्सर लिहिण्यापेक्षा जे स्मॉल असे जे क्वेश्चन्स असतात ना, क्वेश्चनमधले क्वेश्चन्स, असे आन्सर शक्यतो लिहा। आता हे जे आहे क्वेश्चन नंबर 3 हे सेकंड, हे ऑलरेडी PYQs येऊन गेले, सो हे तुम्ही नक्की करा व्यवस्थित। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3, आफ्टर दॅट आहे याच्यामध्ये पण कसे 1, 2, A, B, C असे 3 सब क्वेश्चन्स आहेत। सो शक्यतो असे पॅरेग्राफवरचे क्वेश्चन्स नक्की सॉल्व करा। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4, आता या ठिकाणी तुम्हाला रिलेशन वगैरे विचारलेलं आहे। हे सगळं तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्समध्ये ऑलरेडी सांगितलेलं होतं। आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काय, त्याचं नाव काय आहे, स्पुतनिक वगैरे, हे पण तुम्हाला माहिती असेलच। नेक्स्ट आहे अगेन ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत, याच्यामध्ये या पेपरमध्ये पर्टिक्युलरली न्यूमेरिकल नाही आहे। न्यूमेरिकल तुम्हाला क्वेश्चन नंबर 2B मध्ये शक्यतो विचारले जातात कारण त्याच्या पलीकडे न्यूमेरिकल एवढे मोठे तुमच्या टेक्स्टमध्ये नाही आहेत। हीटमधलं न्यूमेरिकल आलं तरी पण MC ΔT एकाच फॉर्म्युल्यावरती न्यूमेरिकल येतं आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। सॅटेलाईटचे प्रकार आणि त्यांचं फंक्शन हे याच्या आधी पण खूपदा एक्झाम्सला आलेलं आहे वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये, टेबल कम्प्लीट करा असेल किंवा लिहा असं असेल। सो हे तुम्हाला करायचंच आहे नक्कीच। नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4, कोणताही 1 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा असतो। शक्यतो असे क्वेश्चन सॉल्व करा जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात। ओके, आता इथे दोन्ही पण क्वेश्चन्स ॲक्टिव्हिटी बेसिस आहेत, कधी कधी काय येते की पूर्ण डिस्क्राईब करण्यासाठी वगैरे येतं। सो पूर्ण डिस्क्राईब करण्यापेक्षा माझ्या मते तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व करावे कारण डिस्क्राईब करण्यामध्ये मग एखादा पॉईंट राहिला वगैरे तर मार्क्स जाऊ शकतात, त्यापेक्षा हे बेस्ट आहे। या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि तेच सॉल्व करायचे आहेत, सो हे तुम्ही इझिली करू शकता। ठीक आहे, सो इन धिस वे हा आहे आपला पेपर। आय होप की तुम्हाला हा पेपर तुम्ही सॉल्व कराल, अगदी लिहून नाही सॉल्व केलं तरी वरच्यावर ओरली आन्सर्स घेऊन तुम्ही सॉल्व करू शकता कारण हा खूप इम्पॉर्टंट पेपर आहे। याच्यामध्ये बरेचसे असे क्वेश्चन्स आहेत जे खरंच ॲक्च्युअली एक्झाममध्ये येऊ शकतात।
सो आई होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सगळ्यांनी उद्याच्या पेपरसाठी ऑल दी बेस्ट, अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळे पेपर्स हे इझी गेलेले आहेत आतापर्यंतचे, सो हा पण खूप इझी जाईल. आणि बाकी सगळे क्वेश्चन्स आय होप तुम्ही केलेले आहेत, मी जेवढे काही सांगितलेले आहेत तेवढे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मी जे काही व्हिडिओज मेन्शन केलेले आहेत त्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन कमेंटमध्ये बघायला मिळतील. सो बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टाटा, बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स.